नमस्कार, मी अस्मिता सुरज मात्रे तुमचं स्वागत करते आहे ASA पनवेलकर व्लॉग्स मध्ये। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोलबी बटाट्याचा रस्सा। तर चला सुरुवात करूया। तर इथे मी लसूण आणि अद्रक ठेचून घेतलेला आहे, तेल टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। ही खाडीची कोलबी आहे, आम्ही हिला पूर्ण नाही सोडत, फक्त डोळ्यांचा भाग कापून घेतो। बटाटे चिरून घेतलेले आहेत, कोकमाचा एक तुकडा घेतलेला आहे, हे मी सुखा खोबरा आणि कोथिंबीर असं सुकं वाटण वाटून घेतलेलं आहे, मीठ हळद आणि आगरी मसाला। तर इथे मी पातेलं गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये तेल टाकूयात। आता त्यामध्ये लसूण टाकूयात आणि अद्रक ठेचून घेतलेलं आहे ते टाकूयात। टोमॅटो दोन ते तीन मिनिट आपण टोमॅटो भाजून घेऊया। आता आपण हे खोबरा आणि कोथिंबीरचं वाटण टाकूया। दोन मिनटं परतून घेऊ। आता हळद टाकूया, आगरी मसाला, यामध्ये कोलबी आणि बटाटा टाकूया। आता मी गॅस स्लो ठेवलेली आहे आणि त्यावर ढाकण देऊया, त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे। आता आपण पाणी यामध्ये टाकून घेऊ। मीठ टाकून घेऊया चवीनुसार आणि कोकम सुद्धा। आता आपण हे फास्ट गॅसवर उकळी घेऊया। आता आपला बटाटा सुद्धा शिजलेला आहे, आता आपण सर्व्ह करून घेऊया। Ooh.
असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट सुद्धा करा. जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या युट्यूब चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.